नमस्ते मैत्रिणींनो, आईच्या तडक्यामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मी वाटाणा कसा स्टोअर करून ठेवायचा ते मी तुम्हाला दाखवणार आहे. हे बघा, मी वाटाणा 2 किलो वाटाणा घेऊन आलेली आहे मार्केटमधून. आता भरपूर वाटाणा येतोय ना, तर आपण तो स्टोअर कसा करायचा ते मी तुम्हाला दाखवणार आहे. हे पातेल्यामध्ये मी गरम करायला पाणी ठेवलं आहे. त्याला उकळी आल्यानंतर आपण त्याच्यात वाटाणा टाकायचा. त्याच्यात थोडं 1/2 चमचा मीठ टाका आणि 1/2 चमचा साखर टाका. साखरेमुळे काय होतं, कलर राहून जातो, तसाच ग्रीन कलर तसाच असतो, हिरवा कलर राहून जातो, सफेद पडत नाही. पाण्याला आता उकळी आलेली ही, तर त्याच्यामध्ये हा वाटाणा मी घालते. आता वाटाणा सर्व फुलून वरती आलेला आहे. आपण जेव्हा टाकला होता तेव्हा खाली पाण्यामध्ये बसला होता तळ्याला, त्यात सर्व वाटाणा वरती आलेला आहे. मी तुम्हाला दाखवते बघा. आता हा आपण ना काढून एकदम थंड पाण्यामध्ये टाकायचा. त्याच्यात मी बर्फ टाकलेला आहे, थंड पाणी करून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये हे वाटाणा आपण घालायचे. थंड पाण्यामध्ये टाकून माझ्याकडे बघा असे लॉक करून प्लास्टिकची पिशवी आहे. त्याच्यामध्ये हा वाटाणा भरून ठेवणार आहे. आता ना 2-3 मिनिट झालेत. आता हे एकदम थंड झालेला आहे. काय केले, हे प्लेट घेतले, त्याच्यात पेपर न्यूजपेपर ठेवलाय, त्याच्यावरती स्वच्छ रुमाल ठेवलाय, त्याच्यावरती आपण हे वाटाणा काढून घ्यायचं. बाकीचं पाणी काढून टाकायचं, सुकवून घ्यायचं, सुकवून घ्यायचं. जे काही पाणी असत ना चिल्लक ते निघून जात. जास्त सुका झाला तरी चालतो, नाही झाला तरी चालेल. जास्त पाणी नाही ठेवायचं त्याच्यामध्ये. हे पाणी कस उकळं झालं, पेपर खाली गोला झाला. हे आपण आता प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भरून ठेवायचं. लॉकची पिशवी असते ना, त्याच्यात भरून ठेवायचं आणि फ्रीजर मध्ये ठेवायचं. 7-8 महिने काही होत नाही या वाटाण्यांना. तुम्हाला जेव्हा करायची वाटाणा करायचं तेव्हा तुम्ही काढून घेऊ शकता.